नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्याच्या खरीप हंगाम म्हणजे पावसाळी हंगाम असल्यामुळे बऱ्याचशा फळझाडाची लागवडीला आणि मागणीला मागणी असते. तसंच नारळ हे कल्पवृक्ष म्हणून गणलं जातं आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असणारं फळपीक बांधावर घराच्या समोर असं लावण्यात येतात. परंतु बहुतांशी बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या नारळाची आणि फळपिकं हे पिकं हे भेसळयुक्त असतात, म्हणजे महाराष्ट्रात वाढण्यायोग्य नसतात. म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने कुठली जात आणि लवकर येणारी जात, महाराष्ट्रात कुठली जात लवकर येईल या दृष्टीने सतत श्री श्री विजय हायटेक नर्सरी पालवेवाडी तालुका पाथर्डे जिल्हा अहमदनगर आणि आमच्या वैयक्तिक संशोधनातून या बऱ्याचशा जातीच्या नारळ पुढं आलेले आहेत. जेणेकरून आता हे जे आपण नारळाच्या झाडाजवळ उभे आहोत, हे नारळाचं झाड सिंगापूर ऑरेंज ड्वार्फ या जातीचं असून फक्त 3.5 वर्षामध्ये याला फळधारणाची सुरुवात झालेली आहे. जे आपण जो पाहतोय फ्लावरिंग या ठिकाणी म्हणजे सुरुवात झालेली आहे आणि त्याचं फळधारणा आणि अतिशय बुटकं झाड आहे. म्हणजे उंचीला जर पाहिलं तर मी जमिनीपासून 5.5 फुटावरती उंचीवर आहे. म्हणजे केवळ बुंदा जरी पाहिला आपण अतिशय छोटं आणि सिंगापूर ऑरेंज ड्वार्फ या नावाने ओळखलं जातं, तर हे अतिशय उपयुक्त अशी जात आहे. त्याचप्रमाणे हे नवीन एक जात आहे नारळाची, तिलाही जवळजवळ 3 ते 4 वर्षामध्ये फ्लावरिंग येते. आत्ता आपण पाहू शकतोय की त्या उत्तम प्रकारचा अशी फलधारणा नारळाच्या या प्रजातीमध्ये आढळून आलेले आहे. तरी आपले जर या प्रकारच्या कुठल्याही नारळाच्या प्रजातीबाबत आपल्याला काही माहिती हवी असल्यास आम्हाला खालील फोन नंबरवरती त्वरित आपण कळवू शकता. नमस्कार.